विठ्ठल विठ्ठलाच्या गजरात अवघी पंढरी नगरी दुमदुमली आहे. लाखो वारकरी सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. पहाटे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजा पार पडली. सपत्नीक मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची पूजा केली. पांडुरंगाच्या मूर्तीला गंध लावून अभिषेक करून ही महापूजा संपन्न झाली. राज्यात चांगला पाऊस पडू दे असं साकडं पांडुरंगाला घातल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. यंदा मुख्यमंत्र्यांसह महापूजेचा मान राम आणि प्रमिला शेळके दाम्पत्याला मिळाला. शेळके दाम्पत्य हे कर्नाटकातल्या बीदरचे रहिवासी आहेत. मुख्यमंत्र्यांसह राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते. आपण देखील दर्शन घेऊ शकता आपल्या स्क्रीनवरून. गेल्या अनेक दिवसांपासूनची वारी आणि आज आहे आषाढी एकादशी. आषाढीच्या निमित्तानं आज वारकऱ्यांचा मेळा पंढरपुरात दाखल झालाय. देवाकडे प्रार्थना केली की महाराष्ट्राला दुष्काळाच्या संकटातून वाचव, चांगला पाऊस पडू दे, पेरण्या सुरू होऊ दे आणि महाराष्ट्राला समृद्धीच्या दिशेनं जाण्याकरता बळीराजाची मेहनत करतो त्याच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळू दे. सुदैवानं पंढरपूरला मी आल्याबरोबरच चांगला पाऊस पडलेला आहे, सर्व जिल्हाभर पडलेला आहे, राज्यातले देखील मी रिपोर्ट घेतलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी चांगला पाऊस झाला, महिनाभर उशिरा का होईना पण बहुतेक मान्सूनला सुरुवात झालेली आहे असे वाटते चित्र उभं राहिलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.